नमस्कार, खाऊ गल्लीमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बोरबन बिस्किटांपासून मोदक बनवून दाखवणार आहे. बोरबन बिस्किटांच्या जागी तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही क्रीम बिस्किट यूज करू शकता. हे बिस्किट दिसायलाही खूप छान दिसतात, पटकणी होतात आणि चवीलाही खूप छान लागतात. हे मोदक बनवण्यासाठी मी बोरबन बिस्किटांचे दोन पॅकेट्स घेतलेले आहेत. ते दोन्ही 10-10 रुपयाचे पॅकेट्स आहेत. सर्वप्रथम बिस्किटांमधली क्रीम ही वेगळी करून घ्यायची आहे. बिस्किटांचे तुकडे मिक्सरमध्ये घालून पावडर करून घ्यायची. ह्या बिस्किटांच्या पावडरमध्ये दूध घालून आपल्याला एक चांगला गोळा मळून घ्यायचा आहे. हा बघा, गोळा तयार झालेला आहे. मोदक तयार करण्यासाठी मी हा 5 मोदकांचा साचा वापरत आहे. या मळलेल्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून ते आपल्याला ह्या मोदकाच्या साच्यामध्ये घालायचे आहे. गोळा अगदी दाबून भरायचा, म्हणजे आकार खूप छान येतो. मध्यभागी खड्डा करायचा आहे, त्याच्यामध्ये आपण क्रीम भरणार आहोत. मध्यभागी एक बिस्किटांचीच क्रीम भरायची आहे. चांगलं दाबून भरायचं, म्हणजे आकार खूप छान आहे. एक मोदक तयार झालेला आहे, आता दुसरा मोदक भरायचा आहे. अशाच प्रकारे मी उरलेले सगळे मोदक तयार करून घेते. ह्या दोन बिस्किटांच्या पुड्यांमध्ये जवळजवळ 15 मोदक तयार होतात. हे बघा, मोदक किती छान झाले आहेत. आकारही अगदी छान आलेला आहे.
तुम्हीही यावर्षी हे गणपतीला मोदक नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.